कमला काय हो म्हणजे बाबा बोला पटकन. म्हटलं आता कुठं चालली एवढ्या गडबडीनं, पटकन बोल म्हणून राहिली तर कर ना पटपट तयारी, पटपट तयारी करा आणि चला. त्या 11 वाजता 12 वाजता तिथं पोहोचलो पाहिजे आपण. माहित आहे ना 12 वाजता पोहोचलो पाहिजे का, 3 वाजता पोहोचशील का मग रात्रीनं लावान काय साक्षगण. हो तयारी करतो, माझ्या अंग पाय धुवून झालं, सगळी तयारी झाली, फक्त बायला सांगून देतो जरा एक एक वेळा सगळे. तू तर म्हणत होती, सांगितलं म्हणत होती, तवाच सांगितलं म्हणत होती, जवळ टीका लावला सुपारी फोडली तवाच सांगितलं होतं काय ना, मग अजून डबल डबल सांगायची काय गरज आहे. तवाची गोष्ट वेगळी होती, तवा मी सांगितलं होतं का साक्षगंधा तर सगळे निंबा म्हणून, पण आता एक वेळा आमंत्रण बोलावाले तर जातो, जरा सांगून तर देतो का गाडी येते बा तयार राहा, नाही तर म्हणतीन का सांगितलंच नाही कोणीच नाही येणार, आपण का तिघ चौघ चालतं का मग. जाय मग पटकन दे सांगून कोण कोण सांगतं. कोण कोण म्हणजे काय सगळे इलेच सांगतो ना, सारे इलेच नेवा लागन ना का, मोजून मोजून ठोकले ठोकले नेता काय तर. नाही मोजून नाही नेऊ, सगळे इलेच नेऊ, दे सांगून जाय. आणि तुझा भाऊ कधी येते, येतीतच पोहोचते का डायरेक्ट साक्षगंधात. येईन ना, राती बसला म्हणे बा, रात्यानं फोन केला होता तर येईन येईन तो बी येईन. तुम्ही करून घ्या ना अंग पाय धुवून घ्या तुम्ही. मी धुतलो अंगही धुतलो, नाश्ता करायचा आहे आता, दे मग नाश्ता. तेच म्हणत होतो तुले नाश्ता दे, तुले घाई चालली कुठं जायची चालली म्हटलो. हो तर घेऊन घ्या ना, जरा घेऊन घ्या ना, की बनवलेला आहे पोहा बनवलेला आहे, घेऊन घ्या ना तुम्ही. मी भातच बायला सांगून देतो ना भातच, मग गाडी किती वाजता येते तर. हो गाडी 10 वाजता सांगितली, गाडी 10 वाजेपर्यंत करा म्हणा पटपट, जाय दे सांगून. मी घेतो मामातांना नाश्ता करून घेतो. हो तेवढं घेऊन घ्या, तेवढं करून घ्या तुम्ही, तुमच्या मतांना नाश्ता करून घ्या, मी पटकन बायला सांगून येतो सारेले. हो दे सांगू. आला काय रे कमलेश, पाहतो भाऊजी आताच तू आठवण करत होती, कमलेश नाही आला काय म्हणून. बाई येणार की नाही का, मी माफाशात साक्षगंध आहे, मी नाही येणार. कशी बोलतो तू, अलबर गोष्ट झाली मग, मी नाही येणार. हो ना कोयल साक्षगंधाला येतो म्हणत होती ना, अजून आला का चक्कर दिले. काय बाई जाऊ दे ना, राहू दे, आता लग्नाला येईन म्हणत होता, नाही आली नाही म्हणे. जाऊ दे नको, नाही आली तर तू तर आला, तू आला लय झालं म्हणे. मग बाई तेच तर मी तर आलो ना, तिथं काय करतो तू, ते चक्कर शेवटी दिले. हो चल बस बरं, अंग पाय धुवून घे तुझा, जर बाथरूममध्ये पाणी की नाही गरम नाही करा लागत, आता वरतूनच गरम होते, जाय पटकन अंग पाय धुवून घे, मी बात गावातून येतो. आणि मनीषाचे बाबा कमलेचं अंग बिंग धुवून झालं म्हणजे त्याला नाश्ता देऊन द्या. आता तीच काम राहील ना मामांग, नाश्ता देवा तुझ्या भावाले. काय म्हटलं. हो देतो ना, देतो म्हणतो कमलेश, जाय ना अंग धुवाले मग नाश्ता देतो मी. हो जाय बरं कमलेश, जाय पटकन अंग धुवून घे, घाई होऊन राहिली, 10 वाजता गाडी येते, पटपट अंग धुवून घे, मी बाहेर सांगून देतो, तिकून येतो मी बी तयारी करतो पटकन. जेले गी जेले तयारी गी करायला लावतो जाय. हो बाई आता मी आलो ना, काही टेन्शन नाही, चला भाऊ जिथ्या मध्ये पाणी टाकून अंग धु, तुम्ही पाणी टाकून द्यावं लागते. हा तिथं बालती आहे ना, नळ आहे, सुरू कर ना धुया भाऊजी. बरोबर बरोबर ठीक आहे. हा बिन तर गावामध्ये गावाचं सरपंच सलाम ठोकते, मी तर पाणी टाकून देऊ तुले, लेखाचं नाश्ता दे पाणी टाकून दे. गंगा रामलाल भाऊ साक्षगंधाला चला म्हणतो. हा सगळेच काय. हो सगळेच नाही तर काय तर, सगळेच चला, मोठी गाडी सांगितली ना, लवकर करा तयारी गंगा, लवकर तयारी कर, 10 वाजता गाडी येते गावामध्ये, ठीक आहे, जशी गाडी आली तशी गाडी भरली का आपलं निघालो काय. हो ठीक आहे ना, लवकर करतो तयारी. हो तुम्ही कुठे चालले तिच्या माग. माझ्या भिंतीच्या माग चाललो का मी, काही बोलते विचित्र बायको आहेत. मग कुठे चालले तर, जा आंघोळगी करा, जावं लागते. सगळेच जण काय, सुनबाई कृष्णा रमेश सगळेच काय आहे, सगळेच जावं लागते, तिनं म्हटलं सगळं तर काय, आपण सगळेच जाऊ का, पिले बाले घेऊन पोटातले खायचे सारे, आपण दोघं जाऊ फक्त, पुष्पा ना कृष्णा ये नाही येईल नाही, रमेश त्याच्या ट्रॅक्टरवर जाळ लावतो त्याने, आपण दोघं जाऊ फक्त. तसंही चालते. हो जा आण धुवा करा पटकन तयारी, तुम्हाला मग टाईम लागते, मिसिस विचरत राहायचं आणि तेल लावत राहायचं. मग काय चांगली नाही दिसली पाहिजे का, तू कशी तू केस डोकसं विचरत राहायचं. हो जा मग म्हणून म्हणतो तुम्हाला, जा पटकन, माझ्यापेक्षा जास्त टाईम तुम्हाला लागते, मग जा धुवा. हो कर शांतबाई पटकन तयारी, चल 10 वाजता येते गाडी. तयारी करू. हो करतो नाही तर काय, तर तुला तर पहिले नेवा लागते, तू तर दोन्ही इकून आहे, इकू नाही ना तिकून म्हणून तुले मंदात नेतो बसून. आता हो करतो ना, आता अंग पाय धुवून तयार आहो मी, फक्त साडी बदलवून आणि बस. किती वाजता येते गाडी. हो गाडी 10 वाजता येते, आताच तर सांगली तुले 10 वाजता येते. काय तू घे पटकन, रामदास भाऊ कुठं गेले. काऊन कमला काय म्हणतो मले. आमाय तुम्ही कुठं गेले ते रामदास भाऊ, इकून आले बाहेरून. गेलो होतो वावरात, बैल नेऊन बांधलो. हो बर झालं नेऊन बांधले तर, पटापट तयारी करा मग, आता जावं लागते साक्षगंधाले. हो ठीक आहे ना, माहित होतं मले, माहित होतं मले जावं लागते साक्षगंधाले, म्हणूनच तर मी बात सकाळीच गेलो, बैल बांधून येऊन गेलो, चारा गिरा पाणी टाकून दिलो, मग लवकर जाऊ आणि लवकर वापस येऊन जाऊ, मग 4-5 वाजता तोरी नाही का कसं. हो मनीषाचे बाबा तसेच म्हणते, म्हणून तर लवकर करा करून राहिली मी सारे, आमच्या झाल्या तयारी अंग पाय धुणं, आता फक्त माझी तयारी थोडीशी बाकी आहे आणि बस झालं मग. आणि 10 वाजता गाडी येते, तिथं 12 वाजे 1 वाजेपर्यंत पोहोचून जातो, 1 घंट्यात कार्यक्रम होते, जेवण खावणं 1 घंट्यात झालं, निघालो 3 वाजता 4 वाजता आपल्या गावात. हो हो बरोबर आहे, चला मग करा तयारी.
करव शांत बाई पटकन तयारी, चला सगळेच चला सगळेच। हो सगळेच, बरं बरं ठीक आहे। सगळेच म्हणते नाही आहे, सगळेच जावं काय? गौरी गी गोल्या आराध्या सगळे काय देव हे म्हणते, तरी काय देव सण जावं, मावतीन तरी का गाडी कोणती केली ना कोणती नाही, एकच केली म्हणते। सर आपण दोघं चाललो जाऊ बस। गौरी गी काय गरमी पाबर किती होऊन राहिली ऊन फालतू। हो मी बी तसाच म्हणत होतो, लग्नाला नेऊ लागन तो गौरीली आराध्याने सगळे। हो ना तसंच तर, आता तुम्ही अंग पाय तर धुनच गेले होते वावर, आता जेवून घ्या। आता नाही जेवत मी, आता तिथं साक्षगंधात जेवण डायरेक्ट। असं मग आता उपाशी राहता काय? मग कसं तर रावाच लागन, तिथं 50-100 रुपये देऊ पुरापुरीच्या हाती, तर वसूल नाही करायला लागन का पुरे 100 रुपये? तू बी जेऊ नको उपाशीच, चाल पुरे 100-100, 200 तू देशील 100, मी देशील 100-100, 200 400 रुपये जाईन, तर 400 रुपये तर पुरं वसूल करून येऊ ना। बरे आहे तुम्ही तर, किती खान तरी 400 रुपयाचं खाणं होईन काय? काहीतरी नाही काही तर 200 रुपये तर वसूल होईन। अमन इथं आहे का तू? मम्मी दिसली नाही मला, तू घरी गेलती मी तुला घरी? हा भाऊ बी नाही, तूही नाही, म्हटलं कुठं गेले, हे इथं आहे का तू? हो इथं आहो मी, तू काऊन गेलती मा घरी? काही काम होतं काय? काम म्हणजे काम म्हणजे मया साक्षगंधाले चाला चाला करून राहिली मी सगळे, सारेच्या घरी हिंडून राहिली, सारं गाव झालं हिंडून। आता हे इंदिराचा आखरी कर, इंदिरा साक्षगंधाले जा लागते, चाला लागते, चला सगळे। आणि मुन्नी तू बी, तुझ्या घरी गेलती मी, म्हणशील का इंदिराच्या घरी देतं काय आमंत्रण? तर त्या घरी जाऊन आली मी, तू होती ना, आता इथं भेटले, आता इथं सांगून राहिली तुले, साक्षगंधाले चला, आता लवकर तयारी करा। सगळेच काय हो, सगळेच जा लागते काय? कोणा कोणाला सांगितले? सगळेच एका काठून, सारे पिले अंडे सारे एका काठून, कोणाला राग नाही ना लोभ नाही। ते बरं केली बाई कमला तू ह्या वेळनं साक्षगंधाला सारायला सांगितले, नाही तर कपड्याच्या वेळेस ना ते गंगा मोठी फुगली होती बापा, त्याच्यासाठीच ती भांडणं करत होती। हो समजलं होतं मला ते, तिचं समजलं होतं कायच्यासाठी ते तशी होत होती, तर समजलं म्हणून तर मग आता साक्षगंधाला मी सारायलाच सांगितले, कोणाला राग नाही आला पाहिजे, गावामध्ये फालतू भांडणाचे विषय नाही बनले पाहिजे बा म्हणून। हो बरं केली बरं केली, काय सांगितली मग गाडी काय ऑटो आहे का नाही बाई? प्रश्नच कशी बोलतो व इंदिरा, तू बी ऑटो मध्ये येईन का एवढे लोक? नाही आता तो चांगले 500 ऑटो सांग ना, 500,000 ऑटो सांग एका मग ऑटो 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 वरात कमलाच्या पुराची वरात ऑटो मध्ये एका एका ऑटो मध्ये तीन तीन चार चार पाच पाच लोक एका एका ऑटो मध्ये, असे 500,000 ऑटो सांग मस्त मजा येईल। वा गाडी साधरी असतं काहीतरी बोलतं, एवढे मोठे काय खेळ वय काय? गाडी सांगितली बा चांगली मोठी गाडी सांगितली, एकटा गाडीमध्ये सगळेजण येऊन जाते। नाही कमला खेळाची हसाची गोष्ट नाही खरंच, आता साक्षगंध तर सांगितली म्हणतं गाडी, पण लग्नामध्ये कोणी ऑटोच सांग वरात येले, लय मोठं ऑटो ऑटो दिसन अलग आगडी वेगळी वरात दिसन त्या पोराची, हा ऑटो ऑटो वरात नवरदेव बी ऑटोनच, हा कसं वाटन हो ते नवरदेव ऑटो मध्ये काही बी करून तर पाहिजो कमला, करून तर पाहिजो तो ऑटो न वरात, मग काही वेगळं तर केलं पाहिजे का नाही कोणा, आता गाडी न तर सारेच सारेच वरात नेते, काही वेगळं ऑटो न वरात असं चर्चा होऊन जाईल, पेपरात छापून येईल, हर्षवर्धन सरपंच हर्षवर्धन मजमुतेची पोराची वरात ऑटो न गेली, नवरी नवरा ऑटो न आले असं। हो आता ते लग्नाच्या वेळेची गोष्ट, आता काही नाही ते लग्न ना काही नाही, आता हे साक्षगंध आहे पटापट तयारी करा, 10 वाजता गाडी येते का? बरं बरं करतो करतो तयारी पटापट। मुन्नी तू बी तयारी करा, शामराव कुठं गेले त्याला बोला फोन करून तयारी करायला। हो ठीक आहे। आई ग तू पण कर ना आता पटकन तयारी, साडी किरी नेस ना की याच्यातच चालतं? नाही हो मनीषा हा साडी नेसतो साजरी, याच्यामध्ये काय शोभन काय हो काही बोलतो, नवरी नवरदेवाची माय म्हणून, आता का साडी कायच्यासाठी आणली ना, ठेवासाठी थोडी आणली नेसतो ना। बरं सांगितली का सगळे इथे भुलली कोण आले? नाही नाही भुलली नाही, सारे इले सांगितली एका काठून, सगळे ज्या म्हटलं घरादारातले लहान पिल्ले अंडे सारेच। चल ठीक आहे, कोण आले राग नाही पण काही नाही, मग लग्नाची लग्नात मग काय तर। आणि मनीषा आपलं अजयची त्याची झाली तयारी केली त्यानं मामा, अंगी धुतलं त्यानं, नाश्ता बिस्ता दिला हे मनीषाचे बाबा नाश्ता दिला त्याला? झालो सगळे इथं झालो, कमलेश ना अंग धुतलं त्याला नाश्ताही दिलो मी केलो सगळे, अजय नाही केलं त्यानेही कपडे गिपडे घातले, तू आहे फक्त तू कर पटकन। हो मी करतो ना आता साडी घालतो पटकन। आणि कुठं गेला मग कमलेश मा भाऊ कुठं गेला? आई मामा आराम करतो म्हणे थोडासा। हो हो करू दे त्याला आराम, रातभराचा प्रवास होय त्याचा, करू दे एखादा घंटा आराम। त्रिषा हिची झाली का तयारी? होय ती उठली तिची तयारी करून दिली, मग झोपली म्हणजे मग राहून जाईल, दिली तिची तयारी करून, सगळे तयारी आता फक्त तूच आहे बाकी, तू करून घे पटकन तयारी। हो आता मी पटकन तयारी करून घेतो आणि काही जरासं खाऊन घेतो, तोपर्यंत येते मग गाडी। झालं का हो ते मंडपचं काम, झालं का तयार पुरं रेडी? हो करते ते, आपल्याला काही नाही पाहावं लागत। कोण करतेत? मंडपवाले तेच करते, त्याच्या तिकडे पुरं कॉन्ट्रॅक्ट, पैसे देऊन दिलो आपण बस, आपल्याला काही काम नाही, आता फक्त ते काय फ्रीज मध्ये ते ठेवलं ना पनीर, ठेवलं ना रच्यानं पनीर ठेवलं होतं ना फ्रीज मध्ये, ते बरं दे बरं। हो हो करायला झालं का सुरू केलं का स्वयंपाक करणं?
मग काय तर आधी ना ते आचारी सगळे आणि भाज्या पूजा करून ठेवा लागन ना, मग एकट्टे करशील का मग पाहुणे आले म्हणजे? नाही नाही हो, विचारून राहिले. नाही खवाई देतो आम्हा हो, गुलाबजामुन तर पहिले करून ठेवा लागते. देतो आणून सगळं. थांबा ललिता सांग. ललिता काय येते बाई? ते फ्रीज मधून खवा आणि पनीर आणून दे बरं. हो ठीक आहे, आणून देतो. काय आला तिकून फोन घेईन, काय म्हणतात, कधी निघाले नाही निघाले काय म्हणतात? आता काय देते फोन करतीन 10 वेळा घडी घडी, येतेच ना ते डायरेक्ट 12 वाजेपर्यंत येतात. ते सरपंच भाऊ बी टायमाचे मोठे कठोर आहे, बरोबर 1 वाजता लागलाच पाहिजे म्हणे साक्षगंध असे म्हणे. ते बी तर ते बरोबर साक्षगंधाच्या टायमावर येतात, बरोबर ना, बरोबर टायमावर साक्षगंध लागते. आपण बी तयारीत राहिलो पाहिजे म्हणून आता आतापासून स्वयंपाक आले चालू करून देतो, गुलाबजामुन की बनाले बनवून करून ठेवून देतो म्हणतो. झालं मग आले तिकून पाहुणे, साक्षगंध पाणी वाणी दिलं, साक्षगंध लागलं का तसंच पंगत बसून देऊ. हो ना, पाण्या पावसाचं काही सांगता येत नाही. हॉल केला असतात आपलं टेन्शन नसतं राहिलं. हॉल केला नाही आपण? हॉल पेक्षा हे महाग झालं समोरता म्हणशील तर, हे महाग झालं हॉल पेक्षा. हॉल केलं असतं ना तर परवडलं असतं, पण आता साक्षगंधाले मोहन म्हणे तर साक्षगंधाले कायले हॉल गेलं पाहिजे म्हणून आपलं हेमंत बांधण्यात आलं. तर लग्नामध्ये चांगलं आपला शाही लग्न करू मस्त, हे काही कमी नाही झालं बाबा. हे बी शाहीच आहे, पायजाबर कसं मस्त दिसते तो. हो हो, आता कोणतंही पैसा तर लागतेच, कुठेही पैसा लागतेच. अरे बोल ना मनीषा भाई, बोल. झाली का तयारी, आईची तयारी, आपली काय म्हणते त्रिषा झाली का तयार? मामा उठले का झोपूनच आहे? हो ना झाली ना, सर्वांची तयारी झाली ना. तू कोणत्या धुंदीत होता? काय झालं तुला? काय कर, काय खाली काय बघत होता तू? आठवण येत होती का कोणाची? आता तुला आठवलं सगळं की झाली का तयारी सर्वांची? इथे बसून कोणाला आठवत होता? डोली डोलीची आठवण येत होती का? कसं सांग सांग, डोलीची आठवण येत होती का? राहू दे ना मनीषा भाई, काय बोलतो तू? काही बी काय राहू देऊ. आली होती का आठवण? कशी दिसत असणार, असं तसं, कोणती साडी घालणार, मी काय बोलणार, असा फोन नंबर हो, फोन नंबर घेऊन घेशील आता? हो आता फोन नंबर घेऊन घेशील, तुला मग लग्नापर्यंत फोन करायला बरं होईल. मनीषा भाई तूच मागतो ना फोन नंबर, मी कसा मागू? मी कसा मागू म्हणजे? आता सगळी झाल्यानंतर अर्धी बायको झाली तुझी समज, तू मागू शकतो फोन नंबर. शर्माचं नाही, शर्माचं कार्ड आहे का? या काळात तर लग्नाच्या अगोदर फोटो काढतात, लग्नाच्या अगोदर मुली मुलाच्या घरी राहायला येतात. मागशील नंबर तू स्वतः, मागशील नंबर, असं तोंड वर करून नंबर मागतीचा नंबर दे म्हणा मला, मला फोन करून तुझी आठवण येते म्हणा मला, तर मी तुला फोन करणार म्हणा, असं माग फोन नंबर, असं लाजायचं नाही. बरोबर ठीक आहे, ज्ञान नको देऊ, मागन मीच मागन नंबर. हो चल निघ मग, चल बाहेर, आई वगैरे तयार झाले, तुझी वाट बघत आहे. चल चल चल. बरोबर चल चल. हा जमला रे अजय, तुझा मस्त जमला. आणि मनीषा तुझे सासू सासरे त्याला करून दे ना फोन, का तिकडूनच येतात का तर? आई ग तुला खूप गोंधळ होत आहे, कालच तर सांगितलं मी तुला की तिकडूनच येत आहे म्हणून. ते माझे सासू सासरे पण आणि त्रिषाचे पप्पा पण तिकडूनच येत आहेत, ते साक्षगंधात डायरेक्ट. आम्हा हो गड्या सांगितले होते तू, माझ्या तर दिमागच काम नाही करून राहिलं बाबा. आणि आई बाबा बी नाही आले गड्या, तू आजी आजोबा? कमलेश कर बरं फोन, बाबाला लाव बरं फोन, ते बी आता गाडी येवाचा टाईम झाला, ते बी इकडे येतात का अजून? तिथंच येतात तर नाही तर आपण गाडी घेऊन निघून जावा आणि त्या इथं येवा. बरं पाहिजे का मी लावतो फोन? हो पटकन लाव आणि सांग मला. आणि त्रिषावा मनीषा घेन दिले आई ग गाडी यायची आहे ना, तोपर्यंत झोपली ती, तर मग गाडी आली की मग घेते तिला, आतापासून चिडचिड होईल ना. हा बरं बरं. आणि बॅगमध्ये भरलं सगळं, साडी परकर ब्लाऊज तर तिच्याच पाशी आहे, आणि अंगठी आणि पायल ठेवलं सगळं? हो काही ठेवलं सगळं, साडी ठेवली, पेटीकोट ठेवला, आणि नाडा टाकला पेटीकोट मध्ये का? बस अगं आई टाकला ना, रात्रीच तर टाकला, नाडा पण टाकला आणि सगळंच ठेवलं, काही नाही राहिलं, सरस ठेवलं. हो बाई अजून आठवून घे, काही राहिलं तर नाही असं तसं, सगळं ठेवून घे, तिथं गेल्यावर नाही तर बस धांदल होय. आले मामा. काय म्हणते कमलेश बाई? डायरेक्ट साक्षगंधात येतो म्हणते पोरीच्या घरी डायरेक्ट. हो ना तेच तर म्हणतो, आता इथं येवाचा टाईम बी आहे काय? आता त्याला डायरेक्ट तिथं जेवा लागेल, नाही तर मग काल रात्री जेवून जाते. येतात ना बाई, येतात, आई बी येते, बाबा बी येते. बरं चला चला आली गाडी, चला निघा पटकन, आपण घरचे निघू तर मग गावातले निघतील, घरचे तर घरात घुसून गोष्टी करा तर मग गावातले नाही निघणार अजून. चला पटकन कमला, चला चला अजय झाली का तयारी? मनीषा त्रिषा कुठे आणतील पटकन? चला झाली आली गाडी. हो झाल्या सगळ्याच्या तयार, चला ना तुम्ही गावातले घ्या ना, बसवा ना पटपट.
हो या या निघा पटपट चला लाभ कुलप गेल बरं भाऊजी चला भाई तू गावातले लोकायला जागा करून देऊ बसून देऊ घरचे तर मग बसते शेवटी पहिले गावातले पाहुणे बसव पहिले चला हो ना बरं मनीषा चला आणि ती शाले आणि तिकडे खिडक्या गिडक्या सगळं लावून दे हे दरवाजे घे लावून दे सगळे हो गाय तू लाव नाही येईल अजय आतापासूनच नवर दे बनला की काय तू घे ना लाव ना दरवाजे वगैरे खिडक्या वगैरे मित्रीशाला आणते ना बरं बरं ठीक आहे लावतो मी लावतो आई तू चाल समोर होय मी लावून येतो मी दरवाजे सगळे लावतो काय व बापा मी येवाची इच्छा नाही होऊन राहिली बापा आली होती ते कमला आली होती बोलावले चला मने सगळे साक्ष गंध आले तर माय माल चोरी गेला ना तर माय कायच्यात मन नाही लागून राहिलं बापा कुठं येवाले जावाले नाही का कोणासंग बोलाले माय मन नाही लागून राहिलं काय करून काय नाही तुम्ही जा बा जा तुम्ही लागन तर कल्पेशले पाठवून दे तुम्ही कल्पेशले पाठवून दे तुम्ही नाही येत ते बी नाही ते बी मना करून राहिले बेबी भाई तुम्ही फिकर नको करा तुमचा माल भेटन आता हे साक्षगण होऊ द्या फक्त मग तुमच्याच मालाची तपासणी करणं सुरू होईल भेटन तुमचा माल नाही तर तुमचा पैसा तरी भेटन कसा तस कसा बसा भरपाई करून मागू हो आता भेटते काय व शांत एक वेळा चोरी गेलेला माल भेटते काय व डबल हा पैसा थोडी वय पैसा तरी भेटून जावे काही गाडी घोडी भेटून जाई मा किराणा माल वय किराणा माल ठेवून राखतेत काय व कोण चोरणारे वय तर आता तू पैसा घेऊ ना बेबी भाई किराणा माल नाही घेऊ पैसा घेऊ पुरा वसूल करून भेटते तुमचा माल टेन्शन नका घेऊ करा पटकन तयारी चला साक्षगंध आले एवढ्यानं सांगितलं ती ना एवढ्या यानं आता चला तुम्ही नाही तर तिला वाईट वाटण फालतो हो ना बेबी भाई आता एवढ्यानं तिनं सारे सारेले सांगितलं ना तर नाही जाऊ तर मग अजून वाईट वाटण तिले पा आली नाही म्हणून बेबी भाई नाही वाटत वाईट तिले माहित आहे मावर काय भीतून राहिली चला बेबी भाई तुम्ही तुमचं मन फ्रेश होऊन जाईल मूड फ्रेश होऊन जाईल घरातल्या घरात ठ्यास ते विचारत राहा ना बेबी भाई तुम्ही अजून तुमचं मन तुम्हाला खाईल अजून तुम्ही पस्तावत राहा त्याच्यापेक्षा चला दोन लोकात चला जराशा मूड फ्रेश होईल भाऊ कुठं गेले तेले घेऊ चला हो ना बेबी भाई चला ना चला तुम्ही चला तुम्ही साक्षगंध झालं का मग ते तुमच्याच मालाच्याच मांग लागत आहे काकू बोलावते गाडी आली चला म्हणते अमाय आली का वो गाडी हा काकू आली गाडी चला म्हणते पटपट हो चल चल पा चला हो बेबी भाई आली म्हणते गाडी भाऊ भाऊ कुठं गेले तर हाय ना भाई रस्ते बसले आहे तर चला मग चला पटकन बेबी भाई चला चला पटकन गाडी आली म्हणजे चला पटकन हो चाल बापा मग आता म्हणता एवढ्या दोघ्या बहिणी तुम्ही करून राहिल्या जबरदस्ती तो चला हो ना काय तर फाल तू घरी राहू राहू अजून चेष्टे दिमाग आले का सगळे कमला बसले ना सगळे मग तू काय आता उन्हामध्ये उभी आहे इथं बस ना तुम्ही आहो तर शांताबाईचा खटला येवाचा आहे ना तिची बहीण ते बेबी बाई येते सगळे येवाचे असते आता पाठवले मी पिंकीले पार्वतीच्या पोरीले पाठवले तर गेली ते येते ना जाता असं असं शांताबाईचा खटला रामदास भाऊ तर आले ना बसले हो तर ते येवाचे आहे ना शांताबाई की येवाचे आहे पाठवलं मी पोरीले येतीनच तुम्ही तोपर्यंत फोन लावून द्या ना तिकडे फोन लावून द्या आणि आम्ही निघालोच म्हणून सांगून द्या तयारीत राहतील फोन लावाच लागन काय नाही लावलं तर नाही चालन काय आता टाइम दिलेला आहे तर बरोबर टाइमानुसार तो आता टाइम बरोबर दिलेलाच आहे ना साक्षगंधाचा तर बस फोन लावायची काय गरज आहे नाही तरी बी म्हणतो जरासा एक वेळा टच करून द्या आम्ही निघालो म्हणून नाही काही तर नाही तर ह्या शांताबाईच्या बहीण जवायला फोन लावा ते सांगून द्या मोहन मोहन नाही मोठा पोरगा ते लावून द्या फोन लावूच काय मग काय तर लावून द्या ना फोन बसलो म्हणून सांगून द्या निघालो म्हणून राहू दे माय नाही मन होत ते न केलं का फोन निघाले काय म्हणून विचारलं काय विचाराले नाही ना तर मग आपल्याला काय ले आहे ना टाइम दिलेला आहे ना साक्षगंधाचा बरोबर आपण निघून राहिलो ना टायमावर बस ते लई माहित आहे ना आपल्याला माहित आहे फोन करून सांगायची काही गरज नाही तुमच्या मताने बा ते पाहिले शांताबाई आल्या चला बसा तुम्ही गाडीत वा चला बसा बसा शांताबाई बसा गाडीमध्ये आण बेबी बाई आण ते अंबादास भाऊ आले ना ते काय होय मी बेबी बाईच्याच घरी गेली होती म्हणून मला टाइम लागला येता येता म्हटलं जाऊन पाहतो तर बेबी बाईले आणले मी ते पा असं या बेबी बाई अंबादास भाऊ या बसा बसा गाडीत वा हो हो माय पोरगी आली वा कमला पिंकी हो आली आली बस ये वा पिंकी होय चढवर तर मायले नाही धीर ये होय हा या मग तुम्ही बी साक्षगंधाले चला सगळेच हो या मग कमलाच्या पोराच्या साक्षगंधाले सगळेच आणि व्हिडिओले लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि शेअर करा या मग आपण आता साक्षगंधामध्ये भेटू